जिंतूर शहरातील विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर परत आपल्या गावाकडे जाण्यासाठी बस स्थानकावर उभ्या होत्या। दरम्यान एसटी बस मध्ये चढताना खाली पडून एका विद्यार्थिनीच्या पायावरून गाडीचे चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली। याबाबत प्राप्त माहितीनुसार जिंतूर शहरातील शकुंतलाबाई बोर्डीकर विद्यालयात वर्ग 8वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी पायल कृष्णा राठोड शाळा सुटल्यानंतर आपल्या मालेगाव या गावी जाण्यासाठी बसस्थानकावर आली होती। बसस्थानकावर जिंतूर कुडा मानव विकास बस लागली असता बसमध्ये चढण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनीच्या पायावरून बसचे चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली। बसस्थानकावर विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने चालकाला सदर विद्यार्थिनी दिसली नाही, त्यामुळे हा अपघात घडला असल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान बसस्थानकावर उपस्थित नागरिकांनी सदर विद्यार्थिनीला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते। MCN न्यूज मराठीसाठी महबूब खान जिंतूर।